कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलेले नारणवाडी येथील महिला बोगस डॉक्टर व रेट्रेक खुर्द येथून घेण्यात आलेला एक बोगस डॉक्टर या दोघांच्या उपचारामुळे कोणी दगावले आहे का याचा शोध सध्या कराड तालुका पोलीस घेत आहेत। पोलीस व आरोग्य विभागाने बुधवारी नारणवाडी छापा टाकून बोगस महिला डॉक्टर सोना मोहिते राणा रेट्रे खुर्द हिला अटक केली। तिच्याकडे डॉक्टरकीची कोणतीच कागदपत्रे नाहीत, ती परिचारिका आहे असे सांगत होती। ती ही कागदपत्रे तिच्याजवळ नाही हे सध्या तपासात स्पष्ट झाले। त्या महिलेला दवाखान्यात चालवायला देणारा रेट्रे खुर्दचा सुदर्शन जाधव हा ही बोगस डॉक्टर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। त्यालाही पोलिसांनी गजाड केला आहे। काल त्याच्या रुग्णालयात छापा टाकून पोलिसांनी अधिक तपास केला। दिवसभर मोहिते व जाधव यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला, त्यावेळी अनेक धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे। तालुका पोलिसांनी सांगितले की नारणवाडीत बोगस महिला डॉक्टर महिलेचाही जाधवने दवाखाना चालवण्यास भाग पाडले। मोहिते 10वी पास आहे, जाधवने सांगितलेने ती दवाखाना चालवत होती। सुदर्शन जाधव हा देखील स्वतः बोगस डॉक्टर आहे, तो फार्मासिस्ट आहे। त्याचा भाऊ डॉक्टर होता, त्याचे 4 वर्षापूर्वी निधन झाले आहे। त्यानंतर त्याच्या नावावर सुदर्शन जाधव हा सारा कारभार करून लोकांची फसवणूक करत आहे, त्यामुळे त्या दोघांच्याही उपचाराने कोणाची हानी झाली का किंवा कोणी दगावला आहे का याची सध्या चौकशी